कहानी नागपंचमी ची। ऐका नागोबा देवा तुमची कहानी। एक नगर होतं, तिथं एक ब्राह्मण राहत होता। त्या ब्राह्मणाला 7 सुना होत्या। चातुर्मासातील श्रावण मास आला होता, नागपंचमीचा सण होता। सर्व सुना आपल्या आजोळी पंजोळी माहेरी निघून गेल्या। धाकटी सून मात्र सासरीच राहिली, कारण तिच्या माहेरचं कुणीच नव्हतं। आपला सर्व संबंधी नागोबा देवच आहे आणि हा नागोबा देवच मला न्यायला येईल असं ती सर्वांना सांगू लागली। सर्वांनी तिची खिल्ली उडवली। इकडं शेष भगवानाला तिची दया आली। त्यानं ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि त्या मुलीला नेण्याकरता आला। त्याला पाहून ब्राह्मण विचारात पडला, अरे हा इतके दिवस कुठं लपून राहिला आणि आत्ताच कोठून बरं आला? त्यानं सुनेला विचारलं। तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं। ब्राह्मणानं विश्वासानं तिची रवानगी केली। त्या वेशधारी मामानं अर्थात शेष भगवानानं तिला वारुळात नेलं। तिला खरी हकीकत सांगितली आणि आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कुणीही चावायचं नाही। काही दिवसांनी नागाची नागिन बाळंत होऊ लागली। तेव्हा तिनं या मुलीच्या हातात दिवा धरायला सांगितला। नागिन व्याली आणि तिची पिल्लं वळवळ करत बाहेर येऊ लागली। त्या पिल्लांना पाहून ही मुलगी भिवून गेली। तिच्या हातातला दिवा खाली पडला। त्या दिव्यामुळं या नागाच्या पिल्लांची शेपटं भाजली। नागिन रागावली। तिनं सगळी हकीकत नवऱ्याला सांगितली। तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू। काही दिवसांनी त्यानं मनुष्यदेह धारण केला, या मुलीला अपार संपत्ती दिली आणि सासरी पावती केली। काही दिवसांनी नागाची पोरं म्हणजेच पिल्लं मोठी झाली। त्यांनी आपल्या आईपाशी चौकशी केली, आई आई आमची शेपटं कशानं तुटली? तिनं घडलेली हकीकत मुलांना सांगितली। त्यांना फार राग आला, हिचा सूड घ्यायचा म्हणून ती या मुलीच्या घराकडे निघाली। घरापाशी येताच त्यांनी आत डोकावून पाहिलं, तर ही मुलगी भिंतीवर आणि पाटावर नागांची चित्र काढत होती। तिनं नागांची चित्र काढली, त्यांची पूजा केली। त्यांना नागाने लाह्या दूध असा नैवेद्य ठेवला, उकडीचा नैवेद्यही ठेवला। हा सगळा प्रकार नागांची पिल्लं पाहत होती। सरते शेवटी तिनं प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं ते खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला। इकडं हा सर्व प्रकार पाहून या नागाच्या पिल्लांच्या मनातला राग शांत झाला। त्यांना तिच्याविषयी प्रेम उत्पन्न झालं। पुढं त्यांनी त्याच ठिकाणी वस्ती केली। दूध पाणी ठेवतात त्यामध्ये पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून ते तिथून निघून गेले। दुसऱ्या दिवशी तो हार उचलून त्या मुलीनं गळ्यात घातला। तर जसा हा नागोबा तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो, ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी, सुफळ संपूर्ण। जय नागोबा देवा।